तर 25 मिनिटामध्ये हा सामना संपणं गरजेचं आहे. दरम्यान किरण यावेळेस मात्र मोठा फटका मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रयत्न जरूर केले होते, एफर्ट्स मात्र जरूर दिले होते अर्थातच मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकानं. मात्र हा जर झेल टिपला गेला असता तर निश्चितच एक पहिला ब्रेक तो मिळाला असता. मात्र हा झेल निसटला जातोय. तर दोन धावा धावपळकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. अर्थातच या दोन धावेने श्री गणेशा जरूर केल्या जाते. या दरम्यान हरेश नगरकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय प्रज्योत नगरकर यांच्याकरिता. एक अप्रतिम अशी गोलंदाजी केली त्याबद्दल हे 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला जमा होते. दरम्यान किरण यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू डीप मिडविकेट रिझनमध्ये जातोय. तद्वत मात्र पुन्हा एकदा एक धाव मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते अर्थातच प्रफुल्ल येतोय आता मात्र स्ट्रायकिंग इनकडे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 3 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. मित्रांनो, ज्याला संधी मिळतो तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, आणि संधीचं जो सोनं करतो तो खरा विजेता. इथं मात्र प्रत्येकाच्या वाट्याला ही संधी पीटीपीएलच्या माध्यमातून आलेली आहे. मात्र त्या संधीचं सोनं केलं गेलं पाहिजे. यावेळेस मात्र कवरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय वन बाउन्स सीमा रेषा पार येतोय हा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. दरम्यान सर पेन घेतलं तुम्ही रेड वाला तर नक्कीच या ठिकाणी पंचाने निर्णय कळवायचा आहे. चौकार येतोय निश्चितच. या 4 धावा जोडल्या जातील त्या धावफलकाला. अर्थातच 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. समन्वय मात्र साधलाय, संयम मात्र या दोन्ही फलंदाजांनी आपल्याला पाहायला मिळाले. निश्चितच टेम्परामेंट मात्र दाखवावा लागेल तो फलंदाजांना. जरूर संयम जर राखला गेला तर त्याचे फळ मात्र खूप गोड असतं असं म्हटलं जातं. निश्चितच जर संयमी खेळी आपल्याला पाहायला मिळाली या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून तर एक मोठी धावसंख्या उभी केली जाऊ शकते. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बीट होतोय फलंदाज. अर्थातच निर्धाव चेंडू फेकला जाईल पुन्हा एकदा किरण याच्या माध्यमातून. सात धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. अर्थातच हे पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं जात आहे किरण यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. मात्र पुन्हा एकदा हा सेल निसटला जातोय. सातत्यानं मात्र इथं नशिबाची साथ लाभत आहे ती फलंदाजांना. षटकाची होते सांगता पहिल्या षटका अखेर. मात्र 8 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. कुठली टीम मिटिंग करू नका कृपया, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 25 मिनिटामध्ये आपल्याला पहिली इनिंग या ठिकाणी संपवायची आहे. दोन्ही कर्णधारांना या ठिकाणी सूचित केलं जाते. तर निश्चितच पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची मात्र सांगता होते 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र अजूनही खूप मोठी धावसंख्या उभी करावी लागेल जरूर. या ठिकाणी मात्र एक छोटी पार्टनरशिप बिल्टअप होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं मात्र हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रगल करताना, संघर्ष करताना, स्ट्रगल करणं खूप गरजेचं आहे या क्रिकेटच्या मैदानात. जसं म्हटलं जातं, स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही. जर तुम्हाला गुगलवर यायचं असेल तर या मैदानामध्ये स्ट्रगल करणं खूप गरजेचं आहे. आणि स्ट्रगल करण्याकरता हे सारे खेळाडू मात्र इथं प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आपण सातत्यानं पाहायला मिळत आहे. तर षटक क्रमांक आतापर्यंत झालाय अर्थातच 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे.
सार्थक इलेवन धामन देवीचा संघ या ठिकाणी मात्र आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना 12 धावा जोडण्यात या दोन्ही बॅटर्सना यश प्राप्त झाले, मात्र अजूनही खेळ खूप बाकी आहे आणि निश्चितच खूप मोठी धावसंख्या उभी करावी लागेल या दोन्ही बॅटर्सना। एक सन्मानजनक धावसंख्या देण्यात हे दोन्ही फलंदाज यशस्वी होणार का, मात्र गौरव यावेळेस लोअर फुलटॉसचा चेंडू त्याला मात्र सरळच्या दिशेने खेळून काढलाय कार्पेटच्या सहाय्याने, चेंडू जाईल सीमा पार येईल चौकार। धन्यवाद डीजे मास्टर। तर नक्कीच प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारानंतर मात्र सार्थक इलेवन धामनदेवी संघाचे पाठीराखे आपला आनंद साजरा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। एक विस्फोटक अशी एनर्जी आपल्या या संघाच्या खेळाडूंमध्ये भरण्याचं काम मात्र पाठीराखांच्या माध्यमातून केलं जातंय। 16 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे गौरव। ओ यावेळेस मात्र स्लॉटमध्ये चेंडू त्याला पाठवलंय आउट ऑफ पार्क, क्या बात है, येतोय दणदणी षटकार डीजे जीके। धन्यवाद डीजे मास्टर। तर या 6 धावांनी मात्र धावफलक वधारलं जातंय, 22 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात मनोज सर, आणि नक्कीच खऱ्या अर्थानं प्रशंसा करावी लागेल प्रफुल्लची, ज्या पद्धतीनं हा मोर्चा सांभाळलाय प्रफुल्लनं। गौरववरती मात्र सातत्यानं प्रहार केले जात आहेत, 5 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत झालाय जवळपास 22 धावा धावफलकावरती, 3 चौकार आणि 1 षटकार आत्तापर्यंत प्रफुल्लच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। अशी जर फलंदाजी बहरली तर नक्कीच एक मोठं टार्गेट देण्यात यशस्वी होईल सार्थक इलेवन। यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला मात्र पुन्हा त्याच रिजनमध्ये ठोकलाय, 1 बाउन्स चेंडू जाईल सीमापार येईल हा चौकार। धन्यवाद डीजे मास्टर। तर 2 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त होतोय, अर्थातच 26 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। जर विचार केला तर 13 सरासरीनं ही धावसंख्या, ही धावगती मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल। 26 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त होतोय। मित्रांनो, आपली खरी स्पर्धा असते ना ती आपल्याशीच असते। जर तुम्ही आज स्वतःला कालच्यापेक्षा चांगलं सिद्ध करू शकता तर तो तुमचा सर्वात मोठा विजय ठरतो, आणि नक्कीच ही स्पर्धा आपली आपल्याशीच लावा आणि बघा मग तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही। आणि हीच स्पर्धा स्वतःशी जेव्हा तुम्ही लावता ना तेव्हा एक वेगळीच विस्फोटक एनर्जी तुमच्यामध्ये क्रिएट होत असते। तर 2 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त होतोय, अर्थातच 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, 26 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत। जर अशाच पद्धतीनं 13 सरासरीनं ही धावसंख्या जर धावगती जर पुढे गेली ना मनोज सर, तर जवळपास 78 धावांपर्यंत सार्थक इलेवन धामनदेवीचा संघ मात्र मजल मारू शकेल। मात्र कशा पद्धतीनं एखादा ब्रेकथ्रू येतोय आणि या धावगतीला अंकुश लावला जातोय हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। मात्र एका ब्रेकथ्रूच्या अपेक्षामध्ये अजूनही आहे अर्थातच क्रेझी बॉईजचा संघ। तसा कोणता गोलंदाज समोर येईल जो क्रेझी बॉईज संघाला मात्र पहिला ब्रेक तो मिळवून देईल, आणि गोलंदाजी माकवती होतंय परिवर्तन, नवीन गोलंदाज अर्थातच येत आहेत इंतिकाम येत आहेत गोलंदाजी माकवती षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता। समोर मयूर आहे ना, हा मयूर खाडे, मयूर खाडे। ओ यावेळेस मात्र काय घडतं, येस इट इज, पंचांचे हात दोन्ही समांतर होत आहेत, उजव्या एसटीच्या खूपच बाहेर हा चेंडू फेकला जातोय आणि तद्वत मात्र एक अवांतर धाव अर्थातच व्हाईटच्या स्वरूपात जोडली जाते। मित्रांनो, इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे, म्हणून मेहनत करा, कष्ट घ्या आणि स्वतःचं भविष्य स्वतःच्या हातानं लिहा, आणि हेच भविष्य
घडविण्याकरता आपलं भविष्य रचण्याकरता यावेळेस कोलवर पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या साह्याने खेळलाय लॉंग ऑन द रिझनमध्ये. त्या ठिकाणी हा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चितच या चेंडूवरती मिळेल. तर दुवत मात्र या एकेरी धावीने धाव फलक मात्र पुढं सरसावलं जाईल ते 28 धावांवरती. 28 ऑन अ बोर्ड्स आपण पाहतोय. अर्थातच षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. इंतिका गोलंदाजी माकवती आपण पाहतोय. 3 षटक हाताळण्याकरता प्राचारण केलं गेलं कर्णधाराच्या माध्यमातून. तद्वत मात्र सलामीची जोडी अजूनही एक खेळपट्टीवरती. व यावेळेस मात्र मोठा फटका आहे. फटका फसलाय हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि हा झेल नितेश यांच्या माध्यमातून टिपला जातोय. पहिला ब्रेक तो मात्र मिळवून दिलाय प्रफुल. बॅक टू द पवेलियन डीजे जी के. थँक्यू. उद्याच्या दिवशी 6 जानेवारी 2023 जे राहिलेले सामने आहेत अर्थात गट ब गट ड गट फ यामधील पहिली लढत असेल KKCC कोतवाल वर्सेस बाबू सिनकर देवपूर. सकाळी 7:30 रिपोर्टिंग टाईम असेल. तुमचं लक्षात घ्या. मी लक्ष वेधतोय KKCC कोतवाल बाबू सिनकर देवपूर. तदनंतर ड गट जो 4 तारखेला लढती झाल्या त्यामधील पहिली लढत असेल देवारिया 11 चाळीचा कोण विपक्ष किरण वॉरियर्स भोगाव. तुम्हाला ठीक 8:30 तुमची लढत होईल त्यासाठी रिपोर्टिंग करायचं आहे. तिसरी लढत तुम्ही आराध्य 11 शिवाजीनगर विपक्ष श्री छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या दोन संघांदरम्यानची पाहणार आहात. ही तिसरी लढत असेल. त्याच वेळेला चौथी लढत जोया 11 सरईचा मोहल्ला विपक्ष KKCC कोतवाल आणि बाबू सिनकर देवपूर यांच्यातला विजेत्या संघाच्या विरोधात होईल. याकडे मी लक्ष वेधतोय. तदनंतरची लढत असेल ती चौथी, ती देवारिया 11 चाळीचा कोट विपक्ष किरण वॉरियर्स यांच्यातला विजेता संघ खेळेल ग्रेट मराठा वॉरियर्स या संघाच्या विरोधामध्ये. या गोष्टीकडे मी लक्ष वेधतोय. आणि 7 मॅच उद्याच्या दिवशी होणार आहेत. देवळे विभाग विपक्ष कापडे विभाग या दोन संघांदरम्यानची राहिलेली विभागीय लढत ही उद्याच्या दिवशी खेळणार आहोत. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद जय सर. जरा सामना फास्ट करायचा आहे तर नवीन बॅटर्स आपण पाहतोय. अर्थातच या खेळपट्टीवरती जातोय प्रणय कदम. नो चेंडू येतोय पंचांच्या माध्यमातून. तर हा नो चेंडू असणार आहे. अर्थातच आपण पाहतोय 30 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. नक्कीच प्रफुल बाद झाला आणि तदनंतर मात्र प्रणय. रिव्हर्सचा किंग म्हणून या संपूर्ण पोलादपूर नगरीमध्ये प्रचलित असणारा हा फलंदाज. तर मयूर खाडेवरती मात्र खूप जबाबदारी असणार आहे. यावेळेस लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला मात्र पाठवलाय. आर पार सी मा पार येईल दमदार षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 36 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. इंतिकाब गोलंदाजी माकवती आहे. मित्रांनो खेळ असा दाखवा की जिंकता आलं नाही तरी चालेल पण आपली छाप मात्र या मैदानावरती सोडता आली पाहिजे. ही छाप मात्र सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुजेट करण्याचा प्रयत्न होता. अर्थातच मयूर खाडेचा तद्वत मात्र बीट होतोय. अर्थातच निर्धाव चेंडू फेकला जातो इंतिकाब यांच्या माध्यमातून. 36 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजी माकवती मात्र आपण पाहतोय इंतिकाब यांना. सार्थक 11 धमनदेवीचा संघ प्रथम फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंग आउट बीट करून चेंडू चाललाय. चेंडू सरळ चाललाय सीमा पार. मयूरच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर 42 धावा धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. मयूर खाडे मात्र सातत्यानं आपलं ॲग्रेशन दाखवतोय की अटॅकिंग क्रिकेट मात्र पाहायला मिळतोय तो मयूर खाडे यांच्या माध्यमातून. सार्थक 11 धामनदेवी संघाचा हा
कर्णधार ज्याची फलंदाजी मात्र आता बहारते नक्कीच इथं मात्र जिद्दीनं उभा राहिलाय. सात चेंडूत 16 धावा ठोकलायत मयूरनं आतापर्यंतच्या इनिंगमध्ये. 42 धावा धावफलकावरती षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना तर मयूर खाडे यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा हा चेंडू त्यावरती मात्र बीट होतोय मयूर. निर्धाव चेंडून होते तिसऱ्या षटकाची सांगता. 3 षटक अखेर मात्र 42 धावांपर्यंत मजल मारली आहे अर्थातच सार्थक 11 धामनदेवी या संघानं. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 18 चेंडूमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारणार? मी क्रेजी बॉय संघाला विनंती करेन, चला घाई करा, 3 षटकं अजूनही शेष आहेत. उत्तरार्धामध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे. क्रेजी बॉयज चला त्वरित घाई करा. डीजेचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळणार नाही यापुढे, कारण आपल्याला 3 अजूनही आपल्याला 9 षटकं इथून पुढे खेळवायची आहेत. याकडे मी लक्ष वेधतोय दोन्ही संघाचं. तर 3 षटकांचा खेळ मात्र अजूनही शेष असताना गोलंदाजी मागवती षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता कोणाला प्राचारण केलं जातंय? तर नवीन गोलंदाज अर्थातच गोलंदाजी मागवती येईल सचिन. नक्कीच इथं मात्र मेहनत आज सातत्यानं सर्वच खेळाडू सकाळपासून घेताना आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, जीवनात सोपं असं काहीच नसतं. काही मिळवायचं असेल ना तर त्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागेल, आणि हीच मेहनत घेत असताना आपल्याला सातत्यानं हे सर्व खेळाडू या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. तर प्रणय एक डावखुरा फलंदाज आपल्याला या खेळपट्टीवरती पाहायला मिळतंय. ऑन अ स्ट्राईक प्रणय, तर गोलंदाजी मागवती सचिन. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता 42 धावा धावफळकावर. यावेळेस मात्र रिवर्स अटॅम करण्याचा प्रयत्न. आणि इथं फंबलिंग पाहायला मिळते मिसफील्ड फलंदाजाच्या माध्यमातून. येईल हा चौकार प्रणयच्या बॅटमधून. क्या बात आहे, 46 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच रिवर्सचा किंग म्हणून प्रसिद्ध आहे धामनदेवीचे. आपण पाहतोय सार्थक 11 संघाचे हे चाहते मात्र भरभरून या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत असताना 46 धावा धावफलकावरती प्रणय आहे ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजी मागवती मात्र सचिन. कमबॅक करावा लागेल, मात्र ज्या पद्धतीनं आघात केलाय प्रणयनं, प्रणयला थांबवणं तितकं सोपं नसणार आहे सचिनकरिता. हा ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती मात्र प्रहार चेंडू जाईल. लॉंग लेग सीमा रेषा पार. येईल हा दणदणीत षटकार प्रणयच्या बॅटमधून. प्रणय नावाचं हे वादळ मात्र या मैदानामध्ये आता मात्र घोंगवतंय, आणि हे वादळ घोंगवणारं कशा पद्धतीनं रोखणार क्रेझी बॉईज संघाचे हे गोलंदाज. 52 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. प्रणय कदम पोलादपूरचा क्रिस गेल म्हणून ज्याची ख्याती आहे, रिवर्स किंग म्हणून देखील ज्याला ओळखलं जातं. इथं मात्र त्याची फलंदाजी आता मात्र बहरते. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त स्क्वेअर लेग मंजांच्या डोक्यावरून चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. नक्कीच धन्यवाद डीजे मास्टर. तर इकडे मात्र आपण पाहतोय अर्थातच सार्थक 11 धामनदेवी संघाचे चाहते या डोंगर कपाड्यामध्ये देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मात्र प्रणय कदम थांबण्याचं नाव नाही. 58 धावा. प्रणय नावाचं हे वादळ या मैदानामध्ये उठलंय, मात्र हे वादळ कशा पद्धतीनं शमविण्याकरता गोलंदाजांचा मात्र कस लागलाय अर्थातच क्रेझी बॉईज संघाच्या गोलंदाजांचा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही या षटकातला शेष आहे. 58 धावा धावफलकावरती प्रणय कदम या मैदानाला जरा घाई करायची आहे थोडी. फुरल घालतोय आपल्या फलंदाजीनं. यावेळेस पुन्हा एकदा रिवर्स किंग ने आपली दहशत दाखवली आहे. का मला पोलादपूरचा क्रिस गेल म्हटलं जातं, का मला रिवर्स किंग म्हटलं जात आहे. धन्यवाद डीजे मास्टर. इथं मात्र संघ मालक अर्थातच दोन्ही फ्लॅग हातामध्ये घेऊन
या स्पर्धेचा आनंद घेतात, या षटकाराचा जल्लोष मात्र साजरा करतात. का मला रिव्हर्सचा किंग म्हटला जातो हे प्रणय कदम मात्र इथं या साऱ्या मैदानाला आपली चुणूक दाखवतोय, आपली कलात्मकता मात्र सादर करतोय. धावफलकाचा विचार केला तर जवळपास 64 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हे वादळ आता मात्र शमणार नाही आहे, आपल्या आवेशात घेऊन जाणार की काय क्रेझी बॉईज संघाला. या वेळेस मात्र पुन्हा एकदा क्या बात आहे, बॅक टू बॅक येतोय चौथा षटकार. प्रणय कदम धन्यवाद डीजे मास्टर. तर 70 धावा धावफलकावरती सार्थक इलेवन धामनदेवीच्या संघाच्या खेळाडू कक्षामध्ये जर पाहिलं तर फक्त डान्स डान्स आणि डान्स आपल्याला पाहायला मिळतात. ही पर्वणी त्यांच्याकरता आणून दिले कोणी तर प्रणय कदमने. क्या बात आहे, पुन्हा एकदा शॉर्ट अप लेन, त्याच्यावरती प्रहार लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. सी सी मारेषा पार सलग 5 चेंडूवरती येत आहेत 5 षटकार. पाऊल टाकलेले 88 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. तर 88 धावा धावफलकावरती आपण पाहतोय मयूर खाडे ऑन स्ट्राईक. तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे प्रणय, ज्यानं या मैदानाला भुरळ पाडली आपल्या फलंदाजीनं. या वेळेस मात्र फुल टॉस, चेंडू पंचांचा इशारा येतो, यस इट इज नो चेंडू. बीमर चेंडू येतोय पंचांच्या माध्यमातून आणि हा नो चेंडू असणार तर रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू घेतला जातोय अर्थातच बॉलरनं तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. तर नक्कीच तिसऱ्या पंचांचा इशारा येतो, येस इट इज हा नो चेंडू असणार आहे. तर येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. एक्क्याण्णव धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 91 आणि येणारा चेंडू फ्री हिट. कशा पद्धतीनं या संधीचं सोनं केलं जाईल मयूर खाडेच्या माध्यमातून. यावेळेस शॉर्ट अप लाईनचा चेंडू हुक केलाय त्याला, मात्र एक्स्ट्रा कव्हरला फ्री हिट असणार आहे. मात्र या येस इट इज सुरक्षित आहे, आपला रिटर्न क्रीज मध्ये जातोय तो फलंदाज. या दोन धावा निश्चितच कंप्लीट केल्या जातील आणि जोडल्या जातील धावफलकाला 93 धावा धावफलकावरती. मित्रांनो, देवानं सगळ्यांनाच हिरा म्हणून जन्माला घातलाय, पण इथं जो घासला जाईल तोच चमकला जाईल. इथं मात्र हे दोन्ही हिरे खऱ्या अर्थानं चमकले जात आहेत, अर्थातच सार्थक इलेवन धामनदेवी संघाचे हे दोन हिरे खऱ्या अर्थानं चमकत आहेत. एका बाजूला मयूर खाडे तर दुसऱ्या बाजूला प्रणय कदम. लाजवाब इनिंग मात्र दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. 93 धावा धावफलकावरती आणि 17 चेंडू, तब्बल 65 धावांची पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. हा मिस टाइम स्ट्रोक आणि इथं मात्र पॉइंटला कव्हरला मात्र हा झेल टिपला जातोय. थँक्यू थँक्यू. 2000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय तुमच्यासाठी अभि केसरकर अँड टीम, निलेश दादा कोळसकर यांच्याकडून. परंतु काळजी घ्या, तिथून तुम्ही एन्जॉय करताय, अजून नाचण्यासाठी तुम्हाला एन्करेज करण्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज दिले निलेश दादा कोळसकर साहेबांनी. तुम्ही तिथून एन्जॉय करा हा सामना. तर नक्कीच 17 चेंडूमध्ये जवळपास 67 धावांचे हे पार्टनरशिप मात्र इथं संपुष्टात येते, अर्थातच परतावं लागतंय मयूर खाडे याला बॅक टू द पवेलियन. एक ब्रेक थ्रू जरूर या इनिंगमध्ये आत्ता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गर 35 केले
32 धावा वैयक्तिक ठोकल्या जातायत त्या अर्थातच मयूर खाडे यांच्या माध्यमातून। मात्र अजूनही प्रणय कदम या खेळपट्टीवरती उभा आहे, ज्याच्या बॅटमधून सलग 5 चेंडूत 5 षटकार आलेत। सलग 5 चेंडूत 5 षटकार आलेत। अजून एक पारितोषिक आहे अभि आणि तिथे असणारे संपूर्ण प्रेक्षक वर्गाला यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक असेल, तिथे नृत्य तुमचा चालू असायला हवा। तर प्रणय आहे आणि प्रणय या वेळेस मात्र रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न। इथं काय घडतंय तर यष्टी रक्षकाला बीट करून चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होता, तद्वत मात्र ही एक धाव लेग बाईच्या स्वरूपात अर्थातच प्राप्त होईल। प्रणय कदम खूप जबरदस्त इनिंग म्हणावं लागेल, नक्कीच। फिक्र मत कर तेरी मेहनत का फल तू जरूर पाहेगा, आज नहीं तो क्या हुआ कल तो तेरा दिन जरूर आएगा। इथं मात्र आज जबरदस्त प्रभावित केलंय या बॅटर्सनं साऱ्या मैदानाला। 94 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। तर नवीन बॅटर्स आपण पाहतोय अर्थातच नागेश। तर गोलंदाजी माकवती आपण पाहतोय किरण यांना। चला जरा चला घाई करायचे, अंधार पडत चाललेला आहे। 25 मिनिटामध्ये आपल्याला ही इनिंग संपवायची होती, अजूनही एक इनिंग आहे। यावेळेस मात्र मोठा फटका येतोय, एक स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे। मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय डिपला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव एकेरी धावेने मात्र हे धावफलक पुढं सरसावलं जातंय संघाच्या शतकीय धावसंख्येपर्यंत। तर 95 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्लॉगवरचं हे षटक हाताळण्याकरता पुन्हा एकदा किरणला प्राचारण केलं गेलं, अर्थातच दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला, अजूनही 4 चेंडू या षटकातले शेष। धन्यवाद डीजे मास्टर। चला जरा फलंदाजांनी फास्ट जायचं। तर 35 धावा वैयक्तिकरित्या ठोकल्या गेल्या त्या सार्थक 11 धामनदेवी संघाकरिता प्रणय कदम यांच्या माध्यमातून। एक जबरदस्त लाजवाब इनिंग आपल्याला पाहायला मिळाली। 95 धावा धावफलकावरती आपण पाहतोय षट क्रमांक 6 अर्थातच मार्गस्थ आहे। तर नवीन बॅटर्स अमित शेलार। यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडूला खेळून काढले, अर्थातच एक धाव निश्चितच कम्प्लीट केलीच जाईल। ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की स्लॉगवरचं षटक हे हाणामारीचं षटक समजलं जातं, मात्र इथं दाद द्यावी लागेल ती किरण याची, कारण 4 चेंडू आत्तापर्यंत फेकलेत, नाम मात्र 3 धावा खर्च केलेल्या आहेत त्या किरणनं। धावगती मात्र अंकुश लावण्यात मात्र यश प्राप्त झालंय। यावेळेस फुलटा चेंडू त्याला मात्र डीप स्क्वेअर लेगला खेळून काढले, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। 97 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत। चला जरा फास्ट करा। शेवटच्या चेंडूवरती मात्र प्रहार आणि इथं मात्र हा झेल सुटलाय आणि चेंडू देखील जातोय सीमा पार, येईल हा चौकार। धन्यवाद डीजे मास्टर। धन्यवाद डीजे मास्टर। तर आजच्या दिवसाची सुरुवात देखील शतकानं झाली होती आणि शेवटच्या सामन्यामध्ये देखील शतक लागलं जात आहे, अर्थातच 101 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत त्या सार्थक 11 धामनदेवी संघाच्या माध्यमातून। तर खऱ्या अर्थानं पहिला पूर्वार्ध जर आपण पाहिला तर गाजवलाय धामनदेवी संघाच्या या सार्थक 11 संघाच्या फलंदाजांनी। काय असणार आहे या मॅचचा उत्तरार्ध, कशा पद्धतीनं या 102 धावांचा पाठलाग केला जातोय हे ऐकण्याकरता या मायक्रोफोनवरती जोडले जात आहेत अर्थातच मनोजी वगैरे सर। आतापर्यंतचे जे गट राहिले त्यामध्ये ब गट, ड गट, फ गट या स्वरूपामधील सामने बाकी आहेत। त्यामधील सकाळच्या सत्रामध्ये 7:30 वाजता पहिल्या संघाला रिपोर्टिंग करायचे आहे,
KKCC कोतवाल आणि बाबू सिनकर देवपूर, मी दोन्ही संघाला विनंती करतो आहे, माझा आवाज कर्णधार त्याच वेळेला संघ मालक त्याच वेळेला खेळाडूंपर्यंत पोहोचत असेल तर उद्या ठीक 7:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. दुसरी संघांच्या दरम्यान चौथा सामना जो होईल तो जोया 11 चरईचा मोल्ला, आता KKCC बाबू सिनकर 11 यांच्या विजेत्या संघाच्या विरोधात जोया 11 चरईचा मोल्ला हा संघ खेळेल. लढत ती असेल एकंदरीत पाचवी लढत आपल्याला पाहायला मिळेल. द ग्रेट मराठा वॉरियर्स हा संघ खेळेल देवारिया चाईचा कोण विपक्ष किरण वॉरियर्स बोगाव या संघाच्या विरोधात संघाच्या दरम्यानची ही लढत पाहायला मिळेल. त्याच वेळेला विभागीय प्रेक्षणीय लढत राहिली आहे, देवळे विभाग विपक्ष कापडे विभाग, ही लढत पाहायला मिळेल ती सातवी. आणि आवर्जून एक लक्ष मी वेधतोय याही गोष्टीकडे, विभागीय लढतीच्या दरम्यान राहिलेली अंतिम सामना जर का उद्याच्या दिवशी वेळ मिळाला तर ती अंतिम फायनल ही खेळवली जाईल. मी क्रेजी बॉय संघाला विनंती करेल, चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. क्रेजी बॉय चला आघाडीची जोडी त्वरित मैदानामध्ये येऊ द्यात. पंचांना विनंती करूया मैदानाचा ताबा घ्या. या आपण ऐकूया या उत्तरार्धामध्ये या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं, मनोजी वगैरे सरांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू. तर पुन्हा एकदा शेवटच्या सत्रामध्ये सर्वांना नमस्कार करतो आणि घेऊन जातो मैदानात जिथे अंतिम मुकाबला आजच्या दिवसातला आहे. पहिल्या सत्रात मिलिंदजी शिर्के सरांना जरूर पाहिला, धन्यवाद मिलिंदजी. धामणदेवी सार्थक 11 धामणदेवी आणि दुसऱ्या बाजूला क्रेझी बॉईज केतनजी खाडे यांचा खऱ्या अर्थाने अद्भुत चमत्कार आपण पाहायला गेला. 102 धावांचा पाठलाग करायचा आहे, अस्किंग रन रेट पाहायला गेलं तर 17 धावा सरासरी राखायची असताना आता मात्र मैदानात दाखल झालेले आहेत क्रेझी बॉईजचे दोन आघाडीचे फलंदाज. सुरुवात जरूर होईल परंतु धावांचा डोंगर आहे, या डोंगरसुद्धा पार केला जाईल का, तर यासाठी तुम्हाला जाता जाता हरी बच्चन राय यांच्या दोन ओळीकडे घेऊन जातो. लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की दोस्तों कभी हार नहीं होती. इथे कोशिश प्रयत्न प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल क्रेझी बॉईज या संघाला. पहिला सत्र जर विचार केला तर खऱ्या अर्थाने मयूर प्रफुल्ल आणि प्रणय यांनी गाजवून सोडलेला आहे. आजची सकाळ संध्याकाळ मात्र मंत्रमुग्ध करून टाकलेली आहे. आणि निलेशजी पवार साहेब मला थोडंसं पाठीमागे जाऊन बोलावंसं वाटते की आज आपण धामणदेवी चषकाला आलो की काय असंच वाटत होतं केव्हा जेव्हा केतनजी तुमच्या धामणदेवी चषकामध्ये आम्ही होतो समालोचन करण्यासाठी. हाच जल्लोष हाच उत्साह पाहायला भेटला. आणि मित्रांनो तुम्हाला जल्लोष क्रिकेटचा पाहायचा असेल तर एक दिवशी धामणदेवी चषकाला जरूर जा. केतनजी खाडे यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं आयोजन त्या दिवशी असं वाटलं की ह्या गावात क्रिकेटचा सप्ताह आहे की काय. 7 वर्षाच्या मुलापासून 70 वर्षाच्या आजोबांपर्यंत या स्पर्धेला जोडले होते आणि आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो. तर मैदानात जाऊया, जास्त वेळ घ्यायचा नाही कारण वेळेअभावी हा सामना थांबवला जाणार नाही. इथे जाऊया मैदानात, पहिलं षटक लावलं जाईल सार्थक 11 धामणदेवी संघाकडून जिथे सुरुवात करणार आहेत नितेश कुंडाळकर. तर त्यांच्या बाजूला उभे आहेत शुभम. 102 धावांचा पाठलाग करायचा आहे. शांत समुद्र कधीही तुम्हाला उत्तम नावाडी घडवणार नाही किंवा सरळ रस्ता उत्तम ड्रायव्हर घडवणार नाही. ड्रायव्हर जर उत्तम व्हायचा असेल तर तुम्हाला घाटाचा रस्ता पकडावा लागेल. म्हणून जर ही एक मोठी जबाबदारी पार केली तर येणाऱ्या काळात हिसार हिरा म्हणून तुम्ही संबोधला जाल. आणि प्रवास चालू झालेला आहे, आसमानी सुलतानी टोळा येतोय नितेश कोंडाळकर यांच्या बॅटमधून. चला पटकन घ्या. आणि अशा प्रकारच्या अखू टप्प्याचं चेंडू म्हणजे गोलंदाजाने आपला पाय यमाच्या घरात टाकण्यासारखा आहे कारण कर्दन काळ यम आहे गोलंदाजाचा. नितेश कोंडाळकर पुन्हा एकदा 6 धावेनी. हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक काऊ कॉर्नरच्या वरून येतोय एक मोठा फटका षटका नितेश कोंडाळकर ऑन द फायर. धन्यवाद धन्यवाद. तर 6 धावानंतर कोंडवी गावचे सुपुत्र गोरक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य श्री कुमार निखिल नीलखंड दरेकर प्राणी कल्याण अधिकारी महाराष्ट्र राज्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी रायझिंग प्लेअरसाठी स्मार्ट वॉच दिली गेली आहे ज्याचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. गोरक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य कोंडवी गावचे सुपुत्र कुमार निखिल नीलखंड दरेकर प्राणी कल्याण अधिकारी महाराष्ट्र राज्य धन्यवाद. अफानचा हाही चेंडू यष्टी रक्षकाला बीट करतोय. जसं इथे नितेश यांना बीट करतोय तदनंतर तो यष्टी रक्षकाला बीट करतोय. तब्बल 4 धावा येत आहेत आणि या 4 धावेने धावफलक पुनश्च पुढे जाईल. धावफलक सोळा धावा धावफलकावर.
अपान पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू नितेश यांना. ओहो पुन्हा एकदा इमिड विकेटच्या वरून सीमारेषा भेदणारा येतोय षटकार. षटकार 6 धावा क्या बात है. आज मात्र या सकाळच्या सत्रात विचार केला तर नितेश कुंडालकर यांची बॅट आहे की तलवार आहे सपासप वार करत आहे. आपण मात्र हे वार सहन करू शकत नाही आणि इथे कुठेतरी आता टीम मीटिंग बोलवावी लागली. परंतु वेळेचं बंधन आहे पंच, कोणत्याही प्रकारची चर्चा नको कारण येणारा काळ खूप अंधार देणारा आहे. कारण आयोजकांनी इथे तशा प्रकारची व्यवस्था केली नाही. परंतु क्या बात आहे, PTPL पर्व दुसरं आहे परंतु याही पर्वात बहारदार नियोजन आज सकाळपासून 22 धावांचा खेळ. आपण नितेश कोंडाळकर पुन्हा एकदा हा चेंडू मात्र सरळ जातोय पोलादपूरला आणि देतोय 6 धावांसाठी षटकार. या बात आहे, इथे नितेश कोंडाळकर दक्षिण रायगडमध्ये याही खेळाडूला कर्तनकाळ यम का म्हटलं जातं तर या प्रकारची फलंदाजी नितेश यांची जरूर असते. मी मगासून म्हणतो की नितेश कोंडाळकर यांना उंचीचं वेड आहे आणि त्या उंचीमुळेच की लांबच लांब मोठे मोठे फटके मारतात आणि तब्बल 6 धावा पुन्हा एकदा जमवतात. आपण मात्र काय करायचं, कुठं टाकायचा चेंडू या संभ्रमात जरूर आहे आणि धावफलक मात्र तब्बल जाऊन पोचलेला आहे 28 धावा जिथे आपण यांचं षटक पूर्ण आहे. मगाशी सुरुवात जरूर केली लहरों से डरकर नैया पार नहीं होती और नितेश कुंडालकर कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे मात्र प्रयत्न झालेला आहे. हा चेंडू सुद्धा ऑफ रिजन मध्ये पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. एक धावेने स्ट्राइक चेंज होईल, षटक संपेल. पहिले षटक संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये अफवान यांनी गोलंदाजी केली आणि नितेश कुंडालकर यांचा जलवा जरूर पाहायला भेटला. विचार केला तर 29 धावा धावफलकावर एका षटकाअंती बिनबाद क्रेझी बॉईज संघ. केतनजी खाडे थोडे शांत आहेत परंतु पहिल्या सत्रात जेव्हा आयोजकांनी DJ बंद केला होता परंतु केतनजी खाडे दमले नव्हते, थांबले नव्हते आणि केतनजी खाडे यांच्या जल्लोषासाठी पुन्हा एकदा DJ चालू केला. काय क्या बात आहे मित्रांनो, तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर बेपान होऊन आनंद घ्या. आनंद घेताना कधी विचार करू नका जसे केतन साहेब आमचे आनंद घेत होते, क्रिकेटचा आनंद घेत होते. कारण लोकांच्या आनंदासाठी मिलिंदजी वाघ, जो जंगलचा वाघ राजा असतो तो सर्कशीत मध्ये नाचत असतो, परंतु स्वतःच्या आनंदासाठी जिथे भेटेल तिथे आनंद घ्या. कारण आयुष्यात सगळं काही भेटेल, आनंद फक्त तुम्हाला क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट देईल. आणि म्हणूनच की काय, खेळाडू, प्रेक्षक, स्कोरर, लाईववाले किंवा मालक आमच्यासारखे समालोचक जोडले जातात आणि क्रिकेटचा आनंद घेतात. या क्रिकेटसाठी कित्येक गोष्टी आपण गमवलेल्या आहेत परंतु आयुष्यातला आनंद याच मैदानात भेटतो. म्हणून पुन्हा पुन्हा अशा क्रिकेटमध्ये आपण सामील होतो. जाऊया मैदानात पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी. गोलंदाजी मार्कवर साहिल येत आहेत. इथे नितेश कोंडाळकर रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत. प्रयत्न फसतोय, रडारमध्ये चेंडू येत नाही, स्लिपमध्ये चेंडू जातोय, धाव मात्र घेतली जात नाही. आणि म्हणूनच की काय, इथे हा निर्धाव चेंडू साहिल यांचा आपण पाहतोय. शांत समुद्र ज्याप्रमाणे उत्तम नावाडी घडवत नाही, तुम्हाला या स्थितीला कारनामा करावा लागेल. इथे कुठेतरी एक वेगळा चमत्कार करावा लागेल गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी. इथे नितेश कुंडाळकर बॅटच्या रडारमध्ये चेंडू घेत आहेत. हा पाठवला जातोय लांबच लांब, महाडला षटकार. इथे मात्र पुन्हा एकदा साहिलवर आक्रमण केलं जातंय. आक्रमण आक्रमण केलं जातील आणि या आक्रमणाचा आता इथे मात्र आपण पाहतोय 6-6 धावांचा इथे मात्र स्कोरबोर्ड पुढे जातोय. तब्बल धावा झालेल्या आहेत 35. पस्तीस धावा धावफलकावर क्रेझी बॉयच्या लागलेल्या आहेत आणि या सर्वच्या सर्व धावा नितेश कोंडाळकर यांच्या बॅटमधून वैयक्तिक आलेल्या आहेत. साहिल पुन्हा एकदा येतील का नितेश कोंडाळकरच्या समोर. ओ इथे पुन्हा एकदा स्लॉटमध्ये मोठा फटका आणि हा सुद्धा येतोय षटकार 6 धावा. आजची संध्याकाळ मात्र षटकार चौकाराने गाजवलेली आहे. आज मात्र विचार केला तर मिलिंदजी या काही काळानंतर या मैदानावर अंधाराचं साम्राज्य जरूर होईल, परंतु या अंधाराच्या साम्राज्यानंतर आजच्या दिवसभर चर्चा कोणती होईल, सार्थक इलेव्हनच्या फलंदाजाची आणि क्रेझी बॉयच्या फलंदाजांची. 9 चेंडूचा खेळ झालेला आहे. सर्व चेंडू नितेश कोंडाळकर खेळलेले आहेत. संघाच्या धावा 41 आणि वैयक्तिक धावा 41 हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे या मैदानातील. पुन्हा एकदा साहिल नितेश कोंडाळकर यांच्यासाठी अर्धशतक तर दुसऱ्याच इथे पार होते का हे पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र हा चेंडू इथे आनंद होईल परंतु थोडं थांबावं लागेल, या आनंदासाठी थांबावं लागेल. पंचांनी तिसरा
इथे मात्र तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलेला आहे. नितेश गुंडाळकर यांच्या बॅटमधून नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवलेला गेला. आपण स्क्रीनवर पाहू शकता कशा प्रकारे फटका सजवला गेला, किती उंचीचा चेंडू होता याचं मोजमाप आता मात्र ऑफिशियल पंच करतील. स्क्रीनवर पुन्हा एकदा आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लाय फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून नितेश गुंडाळकर इथे विचार केला तर आपण पाहू शकतो स्क्रीनवर ॲक्शन रिप्लाय आहे किती उंचीवर हा चेंडू टाकला जातोय. पंचांच्या माध्यमातून कशा प्रकारचं डिसिजन दिलं जाईल हे सुद्धा अखेरच्या क्षणी पाहिलं जाईल. बॅटवर जरूर घेतला परंतु उंची मोजली जाईल पंचांच्या माध्यमातून. समोरच्या अँगलने, मागच्या अँगलने, सगळ्या अँगलने इथे मात्र पंचांना हा चेंडू दाखवला जातोय. निर्णय मात्र खूप महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत 41 झालेले आहेत. या चेंडूवर निर्णय काय येईल प्रतीक्षा जरूर असेल. प्रतीक्षा, सगळ्यांच्या नजरा, सगळ्यांचे कान मात्र माझ्याकडे आहेत, नजरा मात्र मैदानात लागलेल्या आहेत. कारण ही विकेट खूप महत्त्वाची आहे. सुसाट वेगाने चाललेले नितेश गुंडाळकर थांबतील की पुन्हा एकदा मैदानात हजर राहतील. निर्णय जरूर असेल, निर्णय जरूर असेल. एका बाजूला क्रेझी बॉईज असेल तर दुसऱ्या बाजूला सार्थक इलेवन दामणदेवी. सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहिलं जातंय. झेल मात्र चांगला पकडलेला आहे. जल्लोष कुठे होणार? एका ठिकाणी तरी जल्लोष नक्कीच होणार, परंतु कोणाच्या बाजूने होणार हे आता पाहिलं जाईल. प्रत्येक क्षणी जरा पंच जरा फास्ट घ्या कारण अंधार होईल. ॲक्शन रिप्लाय टेक्नॉलॉजी जरूर आलेली आहे. या टेक्नॉलॉजीने फेअर डिलिव्हरी आहे. पंचाचा निर्णय येतोय आणि इथे परतावं लागेल. जल्लोष होईल दामणदेवी संघाकडून. केतनजी खाडे यांचा जल्लोष आपण पाहतोय. दिलखुलाश माणूस आहेत हे केतनजी. खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलेला आहे सगळ्यांना. त्यांचा जल्लोष तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. एक गड्याच्या मोबदल्यात धाव फलक 41 झालेला आहे. जिथे दुसरं षटक साहिल यांच्या स्वरूपात चालू आहे. ज्या फलंदाजाकडे बऱ्याचशा अपेक्षा होत्या, नितेश गुंडाळकर वैयक्तिक 41 धावा, 10 चेंडूमध्ये 41 धावा काढून बाद झालेले आहेत. त्यांचं सुद्धा खऱ्या अर्थाने हे क्रिकेट आहे की क्रेझी बॉईज आणि सार्थक इलेवन धामणदेवी यांच्या माध्यमातूनसुद्धा टाळ्या वाजवल्या जात आहेत. चांगल्या कामाची स्तुती जरूर होते आणि ती केली जाते ह्या फलंदाजाची. 10 चेंडू 41 धावा, ज्यामध्ये 6 सिक्सेस आहेत आणि 10 41 रन्स आतापर्यंत खेचलेले आहेत. परंतु सामना थांबत नाही. जाऊया मैदानात. पुढचा फलंदाज मैदानात दाखल होतोय. सूरज दाखल होत आहेत. मगाशी सूरज आघाडीला आले होते परंतु निराशाजनक कामगिरी होती. ते सूरज पुन्हा एकदा बरसतायत. घणाघाती टोळा येतोय सूरजच्या बॅटमधून मिड विकेटला. दणदणीत षटकार. धावांचा ओघ मात्र थांबलेला नाही. विकेट जरी पडल्या असल्या तरी आम्ही मात्र थांबणार नाही. स्वतः कर्णधार आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावर घेतोय. आणि 47 धावा, जिथे दुसरं षटक चालू असताना अजूनसुद्धा खूप सारा खेळ आहे. 102 धावा जेव्हा मैदानात लागल्या गेल्या तेव्हा ह्या धावा होतील का असा बराच लोकांना प्रश्न पडला. परंतु क्रिकेटमध्ये वारंवार मिलिंदजी आपण म्हणतो की विजयाची धावसंख्या नाही, आश्वासक धावसंख्या जरूर नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू इथे मात्र ब्लॉकॉल पद्धतीचा समोरच्या दिशेने उडवलाय जरूर, परंतु सूरजला थांबावं लागेल. विकेटचं पतन होते. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जातोय. मैदानात आपण पाहतोय जशी विकेट गेली त्यानंतर सार्थक इलेवन धामणदेवीचा जल्लोष पाहतोय, झेंडे पाहतोय आणि या झेंड्यांचा जल्लोष मात्र त्यांचा आनंद द्विगुणित करतोय. चला फास्ट घ्या जरा. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. 47 धावा, धावफलकावर 102 धावांचा पाठलाग. अजून सुद्धा विचार केला तर सामना होऊ शकतोय, बनू शकतोय, परंतु कोणाला तरी नितेश गुंडाळकर व्हावं लागेल आणि हा रोल, ही भूमिका कोण साकारतंय? धन्यवाद. मैदानाच्या
सुद्धा 102 चा टार्गेट 24 चेंडूमध्ये 55 धावांची गरज असताना पुन्हा एकदा मैदानात सामना सुरू होते. वैभव नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहे. तर रिक्वायर्ड 13.75 ने आता धावगती साकारावी लागेल क्रेझी बॉईज या संघाला. पुन्हा एकदा शुभम सामना करतील. शुभम सुद्धा दाखवतोय माझ्या सुद्धा दमखम आहे आणि हा मोठा फटका मारतोय. शुभम द्या बॉल द्या. धन्यवाद. शुभम आज मात्र कुंभळवणे गावावरून दाखल जरूर झालाय परंतु कुंभळवणे गावचा हिंगा इथे दाखवतोय. एक मोठा फटका मारतोय आणि तब्बल धावसंख्या नेऊन पोहोचवतोय 53 धावसंख्येवर. अजून सुद्धा सचिन गोलंदाजी मार्कवर येतोय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू झाल्यानंतर एक षटकार आल्यानंतर 53 धावा धावपलकावर आणि इथून प्रवास पुन्हा एकदा चालू होईल. हा सुद्धा मोठा फटका. इथे येईल का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गॅलरी पार करून षटकार. धन्यवाद. शुभम यांचा विचार केला तर कुंभळवणे गावावरून येत आहेत आणि योगेश शेलार यांच्या तालमीत घडलेला हा खेळाडू आज मात्र बाहुबली कामगिरी करतोय. परंतु धावफलकाकडे जाऊया. धावफलक 59 वर जाऊन पोहोचलेला आहे जिथे तिसरं षटक 2 चेंडू झाल्यानंतर पुन्हा एकदा सचिन येतील. सचिनला आता चेंडू कुठे टाकायचा हा पडलेला प्रश्न आहे कारण मैदानात मात्र एक फोडाफोडीचं क्रिकेट पाहायला भेटतंय शुभम आणि वैभवच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जाऊया मैदानात. PTPL पर्व दुसरे आज मात्र दिवसाची सांगता. नक्कीच आज आम्ही सुद्धा तुमचा इथे मात्र निरोप घेणार आहोत परंतु खऱ्या अर्थाने PTPLचा जलवा आज सुद्धा आम्ही अनुभवलेला आहे. चला जास्त वेळ घेऊ नका कारण बॅड लाईट होण्याची शक्यता जरूर असणार आहे. शुभम 2 षटकार मारल्यानंतर तिसरा षटकार येईल का. ओहो हा मात्र अकू टप्प्याचा चेंडू त्याला मात्र समोरच्या दिशेने टोळवलेला आहे. लॉंगनचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत शुभमच्या माध्यमातून एक धाव आलेली आहे. तब्बल 60 धावांचा खेळ 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथे शुभम आणि वैभव यांनी मात्र जबाबदारी घेतलेली आहे. वैभव यांनी जबाबदारी जरूर घेतलेली आहे परंतु ही जबाबदारी पूर्ण करतील का की दुसऱ्या बाजूला गोलंदाजा कारनामा करतायत. आज सकाळच्या संध्याकाळच्या सत्रात या मैदानात धावा येत आहेत. हा चेंडू उजव्या एष्टीवर फुलटॉस बनवून टाकलेला हलक्या हाताने डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव काढली जाईल आणि वैभवचं अकाउंट खोललं जात आहे. 61 धावांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा झालेल्या आहेत. 102 धावांचा पाठलाग अजून सुद्धा चालू आहे आणि हा पाठलाग शेवटी कोण जिंकणार हा नक्कीच येणारा प्रश्न आहे आपल्याकडे. पुन्हा एकदा इथे विचार केला तर ही दावत होती. ही दावत मात्र शुभम यांनी स्वीकारलेले आहे आणि अशा प्रकारचे चेंडू नक्कीच शुभम सोडणार नाही आजच्या संध्याकाळी. पुन्हा एकदा 7 धावीने धावफलक पुढे जाईल. 67 वर जाऊन पोहोचलेला आहे धावफळक. धावांचा ओघ वाढलेला आहे. लहिरो से डरकर नाही या पार नाही. शुभम तुम्हाला सुद्धा सांगतो कोशिश करणे वालो की हार नाही होणार होती नाही. जमेल का होईल का हे बोलत बसण्यापेक्षा करून बघितलेला एक प्रयत्न तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातो. पुन्हा एकदा उजव्या एष्टीवर. इथे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. परतावं लागेल विकेटचं पतन. ओहो क्या बात है. धन्यवाद केतनजी खाडे. आज संध्याकाळी तुमचाच आवाज आहे आणि खऱ्या अर्थाने लाजवाब. या आठवणी घेऊन जरूर जाईन पुढच्या सामन्यासाठी परंतु मैदानात विकेटचं पतन होतोय आणि नवीन बॅटर मैदानात इंतिका दाखल होत आहेत. याही फलंदाजाकडे लक्ष असणार आहे परंतु कशाप्रकारे झेल टिपला आपण ऑनस्क्रीन पाहू शकता. एक सुंदर बॅलेन्स आहे. धावफलकाचा विचार केला तर 67 धावा धावफलकावर येणाऱ्या काळात गरज असणार आहे 18 चेंडू 36 धावांची 35 धावांची गरज असणार आहे. 18-35 हे समीकरण येऊन टेपलेलं आहे.
रिक्वायर्ड रन रेट पाहायला गेला तर 11.67 आहे आणि ही धावगती आता मात्र 22.33 चालू आहे. हीच धावगती तुम्हाला शाबूत ठेवायची आहे आणि अशाच वेळेला इंतिकाम हे नक्कीच मैदानात दाखल झालेले आहेत. अखेरचा सामना आहे आजच्या दिवसातला, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकणारा, प्रेक्षकांना असलेली एक चांगली लढत आपल्याला मैदानात जरूर पाहायला भेटते. चौथ्या षटकासाठी सौरभ येतील. तर आतापर्यंत टूर्नामेंटचे सिक्सेस 325 झालेले आहेत. हो, इथे मात्र हलक्या हाताने ऑन साईडला चेंडू डीप स्क्वेअर लेगला खेळलेला जरूर आहे. एक धावेने धावफलक पुनच पुढे जाईल. 68 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. क्रेझी बॉईज संघ सामना सोडायला तयार नाही. इंतिकाब यांच्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. माटवन या गावावरून दाखल झालेत, परंतु आज PTPL ची स्पर्धा छाप सोडण्यासाठी दाखल झालेले आहेत. अनुभव दांडगा आहे, परंतु त्या अनुभवाचे पुन्हा एकदा पाडे इथे मोजावे लागतील आणि त्या अनुभवावर काहीतरी वेगळं रचलं जाईल का हे नक्कीच पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर, इथे मात्र पंच कळवत आहेत बावीसकर सर की हा तुमच्या बॅटला स्पर्श झालेला आहे. मारणं जर हा आणखीन सुद्धा थोडा चांगल्या प्रकारे मारला असता तर नक्कीच चमकार आला असता, परंतु एक चेंडू वाया जातोय. प्रत्येक चेंडू मागे गणित बदलणार आहे. आता 17 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू, इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशे काऊ कॉर्नरच्या दिशेने टोळवलाय जरूर इंतिकाम यांनी. एकच धाव भेटेल, एकच्या वरती एक धाव भेटणार नाही आणि धावफलक पुनश्च एकने पुढे जाईल. तब्बल धावा झालेल्या आहेत आता 69 धावा धावफलकावर. 69 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एका बाजूला इंतिकाम आहेत तर त्यांच्या समवेत वैभव फलंदाजीसाठी सज्ज आहेत. सौरभला आता वेगळ्या धाटीचे चेंडू टाकावे लागतील. आजची संध्याकाळ आपली करावी लागेल. हो, इथे वैभव, एक वैभव फटका मारतोय आणि येता येत ह्या पंचांचा इशाऱ्याकडे लक्ष असणार आहे. 6 धावा षटकार. Panchattar dhava, 3 gadyancha mobadlyat dhavfalkavar lagtayet. Punha ekda Vaibhav sajja ahet. Saurabh yanna fatka martil ki Saurabh hi chagli golandaji kartayet. Punha ekda full toss banun khelnela ahe. Chendu matra fielder ke mastak pe dastak dene wala ha yetoy PTPL shatkar. एक 20 धावांचं समीकरण आलेलं आहे. इथे मात्र मॅच बनवताना दिसतायत क्रेझी बॉईजचे फलंदाज, परंतु या बनलेल्या मॅचला बिघडवण्याचं काम करतायत का धामणदेवीचे गोलंदाज. क्या बात है. 13-21 इथून मात्र येतोय. यापैकी एक चेंडू हलक्या हाताने जरूर मारलेला आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतील. वैभव यांना एक धावेवर समाधान मानावं लागेल आणि षटक क्रमांक 4 संपते आणि 4th षटकांती धावसंख्या 82 झालेल्या आहेत जिथे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू 20 धावांचं आता मात्र समीकरण आलेलं आहे. आवाक्यातलं आहे, पल्ला गाठू शकतायत, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट सकाळी याच क्रेझी बॉईज संघाला झुंजार कापडे संघाचा जर विचार केला तर 6 चेंडू 9 होऊ शकले नाही त्या सामन्यात, परंतु आता समीकरण आलेलं आहे. बारा चेंडू 20 धावा 82 धावा झालेल्या आहेत. चला फास्ट घ्या जरा, बॅड लाईट होऊ देऊ नका. क्रिकेट चांगलं पाहायला भेटेल. क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो, एका धावात एका चेंडूत एक धाव न निघणं म्हणजे क्रिकेट, एका चेंडूमध्ये षटकार येणं म्हणजे क्रिकेट, आणि तेच क्रिकेट आपण पाहतोय. 5वं षटक जरा घाई करा, स्पीड घ्या, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्यांदा कुठल्या टीमने 5 बॉलर यूज केले
नागेश येत आहेत. पाच षटकांसाठी पहिल्यांदाच आजच्या दिवसभराच्या पाच पूर्ण टूर्नामेंटमध्ये पाच गोलंदाज वापरले जात आहेत. नागेश यांच्यावर भरोसा टाकलेला आहे. इथे मात्र वैभव आहेत. बॅटची कडा घेतली का? अपील तर जरूर आहे. अपील जरूर झालेला आहे. पंचांकडे दाद मागितलेली आहे आणि याही वेळेला पंच अजून सुद्धा तरी तटस्थ आहेत. चला फास्ट घ्या, जास्त वेळ नका. चला रिव्ह्यू नाही परंतु तुम्ही फास्ट घ्या. बारा चेंडू वीस धावांची गरज असताना एक चेंडू मात्र वाया गेलेला आहे. कधी सामना बघितला गेला तर पूर्वार्धात धामणदेवी संघाकडे होता, परंतु फलंदाजाने केलेला कारनामा आता मात्र पुन्हा एकदा क्रेझी बॉईजला सामन्यामध्ये येऊन टेपलेला आहे. क्रिकेट खेळ कसा आहे मित्रांनो, ऊन पावसाचा खेळ आहे, त्याप्रकारे हा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा नागेशला मोठा फटका मारलेला आहे वैभव यांच्या बॅटमधून. पंचांचा इशारा काय येतोय पाहूया. हिट विकेट, हिट विकेट, हिट विकेट. जय जी, एखाद्या दुधात विरजण पडावं आणि दूध आक्क फाटावं अशी घटना घडली मैदानात. क्या बात है निखिल, क्या बात है, धन्यवाद डीजे. गेला आणि तेच डीजेवर संगीत लावलेलं आहेत. एका बाजूला विचार केला तर क्रेझी बॉईज आनंद साजरा करतोय आणि कुठेतरी त्या आनंदाला विरजण पडलं आणि अख्खं दूध फाटून गेल्याची घटना मैदानात पाहतोय. पंचांचं लक्ष तटस्थ होतं, इथे मात्र हिट विकेटच्या स्वरूपात मैदानातून बाहेर पडतायत. अजून एक बॅटर, नवीन बॅटर मैदानात दाखल होतील. गौरव दाखल होत आहेत. 82 धावांचा खेळ, अजून सुद्धा 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. दोन चेंडू वाया जरूर गेलेले आहेत परंतु याही वेळेला प्रयत्न करावे लागतील. ओहो, बैठक शॉट, गुटनाट, एक तमाशा देख, परंतु अंतर पार होत नाही. स्थिरावतोय हातात चेंडू, विकेटचं पतन. धन्यवाद, धन्यवाद. 82 धावा जमवण्यात अर्धा केला आहे. पाच गड्यांच्या मोबदल्यात 82 धावा स्क्रीनवर आपण पाहू शकता. ज्या आवाजाने पोलादपूरला भुरळ पाडलेले आहे ते निलेशजी पवार सर. तर त्यांच्यासमवेत जय जी आकडे तज्ज्ञ, तर आज या स्पर्धेला दाखल झालेले माणगाववरून जे दाखल झाले आहेत मिलिंद शिर्के, यांना सुद्धा ऑन स्क्रीन पाहू शकता. फलंदाजाचं नाव समजेल का? नागेश, गणेश यांना नागेश. नागेशच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. पुन्हा एकदा सामन्यात येत आहेत क्रेझी बॉईज. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. धन्यवाद मनोज, मात्र येत आहेत आणि 88 धावा धावफलकावर लागलेले आहेत. मनोजने मात्र इरादे स्पष्ट केलेले आहे. क्रेझी बॉईज सुद्धा सामना सोडायला तयार नाही. 8 चेंडू 14 धावा. मनोज पुन्हा एकदा, मनोजला उजव्या एसटीवर टाकलेला चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये येतोय, पकडला जाईल. तद्वर मात्र इथे घेतलेली एक धाव आणि या एक धावेने पुन्हा एकदा 89 धावा धावफलकावर. 89 धावा धावफलकावर जोडल्या जातील. क्रेझी बॉईज आज मात्र क्रेझी कामगिरी करत आहेत. संध्याकाळचे सत्र गाजवत आहेत का? हो. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, इथे मात्र प्रेक्षकांना संधी भेटते. हा येतोय मोठा फटका. पंचांचा इशारा 6 धावेंसाठी. धन्यवाद.
सबसे कातिल क्रेजी बॉईज 95 धावा धावपळकावर लागलेले आहेत आणि इथं आता विचार केला तर 6 चेंडू अखेरचे असतील आणि 7 धावा धावपळकावर असतील. पहिला सत्र जेव्हा 102 धावांचा झाला तेव्हा स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं हा सामना इथपर्यंत येईल, परंतु क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. अनिश्चिततेचा खेळ, 6 चेंडू 7 धावा. वर्ल्डनेट वॉरियरचा रोहित याची आठवण करणं गरजेचं आहे, कारण 6 चेंडू आणि 7 धावा याच डिपेंड केल्या होत्या रोहितने आणि तीच कामगिरी आता मात्र सार्थक 11 धामणदेवी या संघाच्या या गोलंदाजाला करावी लागेल. गोलंदाजीसाठी आलेला आहेत अखेरच्या षटकासाठी सौरभ, तर फलंदाजीसाठी इंतिकाम आहेत. करंजे गावचे सौरभ आहेत, बॅटिंगमध्ये जलवा जरूर दाखवलाय. 6 चेंडू 7 धावा. मित्रांनो, सामना आवडला असेल तर सुरुवातीला टाळ्या हो द्या. पीटीबीएल ची स्पर्धा सुपर डुपर करणारा हा सामना. पहिला चेंडू इथे मात्र मनोज काय करतोय मैदानात, तर पंचांचा इशारा आकाशाकडे येईल आणि इंतिकाम यांना परतावं लागेल. एक चेंडू वाया गेलेला आहे, एक फलंदाज डगआउटच्या रस्त्याला येतोय. धन्यवाद. डीजे थांबा, डीजे थांबा. एक चेंडू वाया इथे मात्र गेलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय क्रेझी बॉईज आले आले विचारतो. 6 विकेट गेलेला आहेत 95 धावा धावपळकावर. अजून सुद्धा 5 चेंडूचा खेळ आहे, 7 धावांची गरज आहे. मनोज मात्र आहेत इंतिकाम बाद होऊन परत आहेत. नवीन फलंदाज किरण आज संध्याकाळी आपल्या आशेचं किरण दाखवत आहेत. काय काय किरण. सामना मात्र खऱ्या अर्थाने रोमांच आलेला आहे. पीटीपीएल पर्व दुसरे सुपर डुपर सामना आजची संध्याकाळ. आज मात्र रात्रीची झोप उडवणारा सामना मैदानात चालू आहे. एका बाजूला किरण आहे. किरण काय करतोय मैदानात. 5 चेंडू 7 धावा. हाही चेंडू इथे मात्र पकडला. पहिल्या अटेम्प्टमध्ये जर पकडला असता तर कुठेतरी डेंजर झोनमध्ये मनोज जरूर आलेले असते. एक धावीने धावपलक पुढे जाईल. 96 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. क्रेझी बॉईज संघ पीटीपीएल खऱ्या अर्थाने सुपर डुप्पर स्पर्धा. 4 चेंडू आणि 6 धावांचं आता समीकरण. हे समीकरण कोण सोडवणार? ज्याच्याकडे यशाचं सूत्र आहे तो गणिताचं सूत्र जो वापरेल तो सोडवेल, कारण सूत्र असणं गरजेचं आहे. फलंदाजाला चेंडू टोळवणे हा सूत्र, तर गोलंदाजाला अचूक टप्प्या हे सूत्र आहे. इथे मात्र मनोजच्या बॅटमधून मोठा फटका येतोय आणि इथे सामना संपवणारा मोठा फटका. तब्बल 101 धावा पाठलाग होऊ शकतो या मैदानात जरूर पाहायला भेटलं. थँक्यू. इतिहास 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 रचला गेला इतिहास. क्रेजी बॉयज या संघाने जिंकला हा सामना. एकदा जोरदार टाळ्या. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी होऊ द्यात. आपला आतून मॅच झाली.